नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी सुहास धारणे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार जनतेशी संवाद ठाण्यातल्या कासार बडवली गावात भीषण हत्याकांड एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची पाकिस्तानवर आणि आता सविस्तर वृत्त मन की बात या कार्यक्रमाच्या सतराव्या भागात पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशातल्या नागरिकांशी संवाद साधणार आहेत आकाशवाणी आणि दूरदर्शनच्या सर्व वाहिन्यांवरून सकाळी अकरा वाजता कार्यक्रमाचं प्रसारण होईल या कार्यक्रमाचं स्थानिक भाषांमधलं प्रसारण आकाशवाणीच्या संबंधित वाहिन्यांवर रात्री आठ वाजता होईल पंतप्रधान नरेंद्र मोदी आज उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत बरेली इथं आयोजित करण्यात आलेल्या शेतकरी मेळाव्याला ते संबोधित करतील पंतप्रधान पीक विमा योजनेसंदर्भात यावेळी नरेंद्र मोदी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत यासाठी सर्व तयारी पूर्ण झाली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना कमीत कमी हप्त्यात जास्तीत जास्त विमा संरक्षण मिळणार आहे याविषयी काल पंतप्रधानांनी कर्नाटकातल्या बेळगाव इथं शेतकऱ्यांना मार्गदर्शन करून पीक विमा योजनेची माहिती दिली शेतकरी मदतीची याचना करत नाहीत त्याला स्वावलंबी बनवणाऱ्या उपाययोजना आणि संरक्षण दिलं तर तो मातीतून सोनं पिकू शकतो हे लक्षात घेऊन केंद्र सरकारनं विशेष पावलं उचलली आहेत असं सांगत शेतकऱ्यांनी देवाच्या प्रसादाप्रमाणे पाण्याचा प्रत्येक थेंब वाचवावा आणि शेती पिकवावी असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी केलं दिव्यांग व्यक्ती या विशेष क्षमता असणाऱ्या व्यक्ती असून त्यांचं सक्षमीकरण तसंच पुनर्वसनासाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत असून सर्व समाज घटकांनी योगदान द्यावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं पुण्यातल्या अपंग कल्याणकारी शिक्षण संस्था आणि संशोधन केंद्र संस्थेच्या नवीन बहुउद्देशीय इमारतीचं भूमिपूजन काल राज्यपालांच्या हस्ते झालं त्यावेळी बोलत होते देश आर्थिक महासत्ता होण्याच्या दिशेनं वाटचाल करत असताना सर्व समाज घटकांना बरोबर घेऊन त्यांना विकास प्रक्रियेचा लाभ मिळाला तर ही प्रक्रिया पूर्ण होऊ शकेल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला राज्यमंत्री दिलीप कांबळे या कार्यक्रमाला उपस्थित होते ठाणे महानगरपालिका हद्दीत असणाऱ्या कासार वडवली या गावात काल मध्यरात्री भीषण हत्याकांड घडलं असून एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून आरोपीनं नंतर आत्महत्या केली आहे काल मध्यरात्री एकच्या सुमाराला हसनेल अनवर वरेकर या इसमानं आपल्याच कुटुंबातल्या चौदा जणांची मटण कापण्याच्या धारदार शस्त्रानं हत्या केली त्यामध्ये सात अल्पवयीन मुलं सहा महिला आणि एका पुरुषाचा समावेश आहे त्यानंतर त्यानं त्याच शस्त्रानं स्वतःचीही आत्महत्या केली केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली उद्या दोन हजार सोळा सतरा या वर्षासाठीचा सर्वसाधारण अर्थसंकल्प लोकसभेत सादर करतील या अर्थसंकल्पाकडून विविध क्षेत्रात काम करणाऱ्या नागरिकांच्या अनेक अपेक्षा आहेत दूरदर्शननं या अपेक्षा टिपल्या आहेत शेतकऱ्याला दर मिळाला पाहिजे शेतकऱ्याला शेतीमध्ये उत्पन्न चांगलं मिळालं पाहिजे ह्याच्याकरता केंद्र सरकारने आज शेतकऱ्याकरता जी ड्रिपिंग योजना आहेत त्या योजना प्रभावीपणे राबवल्या पाहिजेत केंद्र सरकारने नवीन उद्योजाकरता स्टार्टअप इंडिया ज्याप्रमाणे चालू केली आहे त्याचप्रमाणे फूड इंडस्ट्री चालू करत असताना कमीत कमी कागदपत्रामध्ये लवकरात लवकर लोगर, फॅक्टरी बांधता यावी त्याचा खर्च कमी करता यावा याच्यात विशेष लक्ष देणं गरजेचं आहे त्या समुद्र किनाऱ्याच्या जोडणे छत्रपतींनी बांधलेले अनेक गडकोट किल्ले आहेत त्याच्या जोडीने दीपगृह आहेत या सगळ्याचा आम्हाला पर्यटनच्या दृष्टीने विचार करता याच्यामध्ये काही आम्हाला या सोयी सुविधा पुरवता आल्या किंवा आता येणारी जी नवीन पॉलिसी आहे पर्यटनाची त्याच्यामध्ये या पर्यटन पॉलिसीचा विचार करता एक सक्षम पॉलिसी आम्ही जर या पर्यटनाला देऊ शकलो ते कोकणात वाढणारं पर्यटन आणखीन जोम धरेल जो बी ट्रॅव्हल एजंट कंपल्सरी सर्व्हिस टॅक्स मिळतो तो आपका भी उसमें कंट्रोल रहेगा कि वो क्या सर्विस देता है नहीं तो तो ऐसे छोटे मोटे दुकान लेके कोई भी बैठ जाते हैं क्लाइंट को चीटिंग होती है और इससे पूरी इंडस्ट्री बदनाम होती है हम जो बुनकर जो है वो पा, जो, पा, जो किसानों से भी गए गुजरे हो चुके हैं आज किसानों के लिए बीमा कार्ड लाया जा रहा है उसी तरह बुनकरों के लिए जो है बीमा पावर रूम बीमा कार्ड लाया जाए सरकार ने अचे कई प्रोविजन आने पाजे जो इतला एज्युकेशनल लेवल आहे तो आपण फॉरेन एज्युकेशनल लेवलपर्यंत मॅच झाला पाहिजे एकतर हेल्थ आणि एज्युकेशन या दोन्हीवरती पर्सेंटेज वाढवावं कारण कुठल्याही देशाचं जर प्रगती व्हायची असेल तर एज्युकेशन आणि हेल्थ दोन हे दोन पॅरामीटर्स महत्वाचे आहेत राज्यात महिला बचत गटांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंची विक्री सुकर व्हावी या दृष्टीनं पहिल्या टप्प्यात महसूल विभाग पातळीवर मॉल स्थापन केले जातील असं आश्वासन ग्रामविकास मंत्री तसंच महिला आणि बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांनी दिलं औरंगाबाद जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या सिद्धा महोत्सवाचं उद्घाटन आणि राजमाता जिजाऊ स्वावलंबन पुरस्कारांचं वितरण काल झालं त्यावेळी त्या बोलत होत्या बचत गटांची विक्री सुकर व्हावी या दृष्टीनं संकेतस्थळ सुरू करण्यात येईल आणि ई पोर्टलद्वारे मालाची ऑनलाईन विक्री करण्यात येईल असंही त्यांनी यावेळी सांगितलं विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते महिलांकडे शक्तीपेक्षा युक्तीची ताकद असल्यानं त्या स्वावलंबी होऊ शकतात यापुढे मुलामुलींना प्राथमिक शाळेपासूनच कौशल्य विकासाचे धडे दिले पाहिजेत असं बागडे यांनी यावेळी सांगितलं खासदार चंद्रकांत खैरे यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते चार मार्चपर्यंत हा महोत्सव चालणार असून मराठवाड्यातल्या आठ जिल्ह्यातले तीनशे दहा गट यामध्ये सहभागी झाले आहेत विविध शासकीय योजनांची माहिती महिलांपर्यंत पोहोचावी या उद्देशानं काल अहमदनगर जिल्ह्यामधील नगर तालुक्यातील जेऊर इथं केंद्र शासनाचं माहिती प्रसारण मंत्रालय आणि अहमदनगर क्षेत्रीय प्रचार संचालनालयाच्या संयुक्त विद्यमानं दोन दिवसीय महिला मेळावा आणि जनजागृती अभियानाला सुरुवात झाली या मेळाव्यात शासकीय योजनांची माहिती आणि अंमलबजावणीविषयक दालनं उभारण्यात आली आहेत मेळाव्याच्या ठिकाणी प्रधानमंत्री मुद्रा बँक योजनेअंतर्गत कर्जांचं वितरणही करण्यात आलं राहुरी मतदारसंघातील जवळपास तीन हजार महिला या मेळाव्याला उपस्थित होत्या चिटफंडामध्ये सामान्य लोकांची गुंतवणूक वाढली असून सहकारी पतसंस्था अडचणीत आल्या आहेत अशा वेळी सहकार चळवळ पुनर्जीवित करण्याची गरज आहे असं मत सहकार क्षेत्राचे अभ्यासक भय्यूजी महाराज यांनी व्यक्त केलं सांगली जिल्ह्यातल्या ले पलूस इथं धोंडीराज सहकारी संस्थेच्या नवीन वास्तूच्या उद्घाटनप्रसंगी काल बोलत होते सहकार क्षेत्रात राजकारण शिरल्यामुळे या चळवळीचं नुकसान झालं असं सांगत या क्षेत्रातल्या अनिष्ठ बाबी दूर करणं ही काळाची गरज आहे असं त्यांनी सांगितलं खासदार संजय पाटील यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते लातूर लातूरमधील पानगाव पोलीस ठाण्यावर हल्ला करून पोलिसांना जखमी करणाऱ्या हल्लेखोरांमागे कोण आहेत याची सखोल चौकशी करण्याची मागणी लातूरचे खासदार डॉक्टर सुनील गायकवाड यांनी केली काल सकाळी गायकवाड यांनी जखमी पोलिसांची भेट घेऊन त्यांची विचारपूस केली पानगावची घटना दुर्दैवी असून हल्ल्यामागील खरे सूत्रधार शोधण्यासाठी सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली दरम्यान सध्या पानगाव प्रकरणात एकोणीस आरोपी आहेत इतर आरोपींना पकडण्यासाठी पथकं नेमल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांनी दिली आज राष्ट्रीय विज्ञान दिवस भौतिकशास्त्रात नोबेल पारितोषिक मिळवणारे भारतीय शास्त्रज्ञ डॉक्टर चंद्रशेखर व्यंकटरमन यांच्या गौरवार्थ अठ्ठावीस फेब्रुवारी हा दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जातो आजच्या राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विज्ञानावर आधारित विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विज्ञान दिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत समाजाच्या सर्वांगीण विकासाकरता इतर अनेक घटकांसह महत्वाचा असतो तो विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन म्हणजे आयुष्याकडे तर्कसंगत आणि वस्तुनिष्ठपणे पाहण्याची सवय आजच्या अशांत आणि कोलाहलानं गजबजलेल्या वातावरणात हतबल माणूस अंधश्रद्धेचा आश्रय घेतो हा विज्ञाननिष्ठ दृष्टिकोनाच्या अभावाचा परिणाम या परिस्थितीत वैज्ञानिक विचारसरणीचा प्रसार आणि रुजुवात शालेय वयापासूनच होणं आवश्यक आहे विज्ञान ही काही तयार आणि स्वयंपूर्ण व्यवस्था नाही ती सतत प्रवाहमान नव्यानं घडत जाणारी आणि स्वतःला विकसित करत राहणारी लवचिक विचारप्रणाली आहे विज्ञानामुळे माणसाचं व्यक्तित रूपांतर व्हायला हातभार लागतो सतत प्रश्न विचारत राहणं हा विज्ञानाचा स्वभाव अपार कुतूहल आणि तीव्र जिज्ञासा हा त्याचा पाया मानवतेचा विकास होण्यासाठी हे दोन गुण अत्यंत महत्वाचे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्यासाठी हे कुतूहल जागत ठेवणं आवश्यक आहे असं झालं तर होणारा विकास खऱ्या अर्थानं सर्वसमावेशक असेल पुणे महानगरपालिकेच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या पुणे महापौर चषक हॉकी स्पर्धेला कालपासून सुरुवात झाली या स्पर्धेचं उद्घाटन महाराष्ट्र कुस्ती संघाचे अध्यक्ष बाळासाहेब लांडगे यांच्या हस्ते झालं पुण्यातले एकूण बावीस संघ या स्पर्धेत सहभागी झाले असून चार मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे या स्पर्धेत पहिल्यांदाच सहभागी झालेले राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि हवाई दल यांच्यात काल पहिला सामना झाला हा सामना बरोबरीचा राहिला बांगलादेशमध सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत काल मिरपूर इथं झालेल्या उत्कंठावर्धक टी ट्वेंटी सामन्यात भारतानं पाकिस्तानवर पाच गडी राखून विजय मिळवला पाकिस्ताननं दिलेलं चौऱ्याऐंशी धावांचं आव्हान घेऊन मैदानात उतरलेल्या भारतीय संघाची सुरुवात अडखळत झाली सलामीवीर रोहित शर्मा आणि अजिंक्य रहाणे शून्यावर बाद झाले त्यानंतर आलेला सुरेश राईना फारशी चमक दाखवू शकला नाही मात्र विराट कोहलीनं संयमी खेळी करत एकोणपन्नास धावा केल्या त्यामुळे भारताचा विजय सुकर झाला त्यापूर्वी भारताच्या भेदक गोलंदाजीपुढे पाकिस्तानची फलंदाजी ढेपाळली सरफराज अहमदच्या पंचवीस धावा वगळता पाकिस्तानचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकला नाही त्यामुळे पाकिस्तानला त्र्याऐंशी धावाच करता आल्या हवामान गेल्या चोवीस तासात विदर्भाच्या तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडला मराठवाड्यातल्या नांदेड आणि लातूर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला तर यवतमाळमधल्या पुसद इथं गारपीट झाली येत्या चार दिवसात राज्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे याच काळात उर्वरित राज्यातील हवामान कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा मन की बात कार्यक्रमाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज साधणार जनतेशी संवाद ठाण्यातल्या कासार बडवली गावात भीषण हत्याकांड एकाच कुटुंबातल्या चौदा जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या आज राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा आणि आशिया चषक टी ट्वेंटी क्रिकेट सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार